कोल्हापुरातील नर्सरी बागेमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं समाधीस्थळ विकसित करण्यात आलंय या जागेमध्ये असलेल्या विहिरीच्या नूतनीकरणासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये दहा लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे पण मुळात नर्सरी बागेमध्ये अशी कुठली विहीरच नाही त्यामुळं नसलेल्या विहिरीवर नूतनीकरणाचा खर्च दाखवून एक प्रकारे ढपला पाडण्याचा हा नवा फंडा शोधण्यात आला आहे अशा परिस्थितीत आता जनतेनंच महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना जाब विचारणं गरजेचं आहे आजभर विहिरी चोरीला गेलेली प्रकरणं चर्चेत होती पण कोल्हापुरात नसलेली विहीर कागदोपत्री दाखवण्याचा पराक्रम झालाय धपला पाडण्यासाठी काय काय करता येतं याचा हा अजब नमुना म्हणावा लागेल झालाय असं गेल्या शुक्रवारी महापालिकेचं बजेट मंजूर करण्यात आलं त्यामध्ये अनेक धक्कादायक घोटाळे असल्याची शक्यता व्यक्त होत होती आणि चक्क त्याला पुष्टी मिळतीय कोल्हापुरातील नर्सरी बागेतील विहिरीचं नूतनीकरण करण्यासाठी महापालिकेच्या बजेटमध्ये दहा लाख रुपयांची तरतूद केली आहे पण मुळात ही विहीर अस्तित्वातच नाही त्यामुळे नसलेल्या विहिरीच्या नूतनीकरणासाठी दहा लाख रुपये दाखवून जनतेच्या पैशावर डल्ला मारण्याचा हा नवा फंडा आहे जनतेचे सेवकच भक्षक बनले तर दात कुणाकडं मागायची असा प्रश्न उपस्थित होतोय नर्सरी बागेत असलेल्या एका जुन्या टाकाचा संदर्भ देत जर दहा लाख रुपये खर्च होणार असतील तर त्यावरही काही प्रश्न उपस्थित होऊ शकतात पण मुळात विहीर नूतनीकरण करणं या नावाखाली खुद्द राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळाच्या परिसरात तरी भ्रष्टाचाराची कीड लागू नये इतकीच माफक अपेक्षा आहे बी न्यूजसाठी कॅमेरामन राहुल जगतापसह विजय कुंभार